Hello friends, welcome to one and all our YouTube channel name as PMT College of Pharmacy Shogao. In last lecture we had been completed first chapter, that is prescription, in which prescription we cover the all topics such as intro and definition of prescription, then part of prescription, in which part of prescription we discuss 8 part of prescription, then handling of prescription, in which handling of prescription we discuss the 4 steps of handling of prescription, then modern method of prescription, in which we discuss what is the modern method of dispensing, then what is the advantages disadvantages of modern method of dispensing, then calculations involved in dispensing, in which 2 systems we are studied. First one, metric system, that is the new system, empirical system, that is the old system. Under empirical system again to discuss the 2 sub point. These are the topic covered in last lecture. Now friends, in this lecture we discuss about new chapter or new point, that is the incompatibilities in prescriptions. Incompatibilities in prescriptions is also called as drug incompatibility. Incompatibilities in prescriptions plus काय म्हटलं जातं, drug incompatibility. So friends, before study the drug incompatibility or incompatibilities in prescription, we discuss 2 simple points. ड्रग इनकम्पॅबिलिटी किंवा इनकम्पॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन पाहण्याअगोदर आपण एक सिंपल 2 पॉईंट डिस्कस करूया. ते म्हणजे ड्रग म्हणजे काय आणि मेडिसिन म्हणजे काय. व्हॉट इज द ड्रग? ड्रग इज नथिंग बट API. ड्रगलाच काय म्हटलं जातं? API. आणि मेडिसिन काय आहे? ड्रग प्लस किंवा API प्लस एक्सिपियंट म्हणजे काय? मेडिसिन. दीज आर द टॉपिक. समजलंय? वन्स अगेन, ड्रग मीन्स API. फॉर एक्झाम्पल पॅरासिटेमॉल. जर आपण पॅरासिटेमॉल घेतला, दॅट पॅरासिटेमॉल शोज थेरपेटिक रिस्पॉन्स, दॅट इज द अँटीपायरेटिक. बट आपण पॅरासिटेमॉल ॲज इट इज यूज करू शकतो का? प्युअर फॉर्ममध्ये यूज करू शकतो का? तर पॅरासिटेमॉल किंवा अदर जे काही API आहेत, जे काही ड्रग्स आहेत, ते आपण प्युअर फॉर्ममध्ये यूज करू शकत नाही. ड्रग्स और API मिक्स विथ एक्सिपियंट और ॲडिट्यूज. म्हणजे ड्रग आपण प्युअर फॉर्ममध्ये यूज न करता त्याला आपण एक्सिपियंट आणि ॲडिट्यूजमध्ये मिक्स करतो. आणि एक्सिपियंट आणि ॲडिट्यूजमध्ये ड्रगला मिक्स केल्याच्यानंतर दॅट इज द मेडिसिन. ते काय असतं? मेडिसिन असते. किंवा दॅट इज द डोसेज फॉर्म. त्यालाच काय म्हटलं जातं? डोसेज फॉर्म. मग हे ड्रग, सॉरी, मग हे ॲडिट्यूज काय आहे और एक्सिपियंट काय आहे? ॲडिट्यूज और एक्सिपियंट दॅट हॅव नो एनी थेरपॅटिक व्हॅल्यू. त्यांना कसलीही थेरपॅटिक व्हॅल्यू नसते, बट दे आर इसेन्शियल इन फॉर्म्युलेशन ऑफ द डोसेज फॉर्म. ते डोसेज फॉर्मच्या फॉर्म्युलेशनमध्ये इसेन्शियल असतात. कसे? फॉर एक्झाम्पल, आपल्या बॉडीला 0.25 mg ड्रगची गरज आहे. मग 0.25 mg एवढ्या छोट्या क्वांटिटीची आपण टॅबलेट बनवू शकतो का? बनवू शकत नाही. मग आपण त्यामध्ये काय ॲड करतो? वी ॲड इन विच डायल्युएंट्स, दॅट इज द टाईप ऑफ ॲडिट्यूज, टाईप ऑफ एक्सिपियंट. मग 0.25 mg टॅबलेट बनवू शकत नाही, तर ते आपण त्यामध्ये डायल्युएंट्स ॲड करतो. आणि डायल्युएंट्स इज द टाईप ऑफ ॲडिट्यूज, एक्सिपियंट. आणि आफ्टर दॅट वी प्रिपेअर द टॅबलेट. मग त्या डायल्युएंटमुळे काय मिळालं? त्याला एक बल्क मिळालं, एक मास मिळालं. आणि त्यानंतर आपण त्याची प्रॉपर टॅबलेट तयार केली. दीज आर द यूज ऑफ ॲडिट्यूज, दीज आर द यूज ऑफ एक्सिपियंट. एक्सिपियंट हॅव अगेन लॉट्स ऑफ टाईप्स, डायल्युएंट्स, बाइंडर्स, लुब्रिकेटिंग एजंट, सस्पेंडिंग एजंट, इमल्सिफाईंग एजंट, देन कलरिंग एजंट, स्वीटनिंग एजंट,
फ्लेवरिंग एजंट, दीज आर द टाइप्स. मग जेव्हा आपण ड्रग आणि एक्सिपियंट हे मिक्स करतो आणि डोसेज फॉर्म तयार करतो, पण ड्रग आणि एक्सिपियंट मिक्स करत असताना किंवा डोसेज फॉर्म तयार करत असताना ड्रग आणि एक्सिपियंटचा जो काही रेशो आहे तो रेशो परफेक्ट असला पाहिजे, तेव्हाच कुठं स्टेबल डोसेज फॉर्म तयार होतो. केव्हा स्टेबल डोसेज फॉर्म तयार होतो? ड्रग आणि एक्सिपियंटचा रेशो प्रॉपर असला तर आणि तरच स्टेबल डोसेज फॉर्म तयार होतो. आणि जर हा रेशो कमी जास्त झाला, कोणता रेशो, ड्रग आणि एक्सिपियंटचा रेशो जर कमी जास्त झाला तर त्या प्रोसेसला म्हणतात ड्रग इनकम्पॅबिलिटी, किंवा त्या कंडिशनला म्हणतात इनकम्पॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन्स. किंवा ड्रग आणि एक्सिपियंटचा प्रॉपर डोसेज फॉर्म जर बनला नाही तर त्याला ड्रग इनकम्पॅबिलिटी असं म्हणतात. समजली सिंपल भाषेमध्ये ड्रग इनकम्पॅबिलिटीज काय आहे? सो नाउ नेक्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ड्रग इनकम्पॅबिलिटी. इनकम्पॅबिलिटी ऑकर ॲज अ रिझल्ट ऑफ मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर अँटागोनिस्टिक सबस्टन्स अँड अन अनडेझायरेबल प्रोडक्ट इज फॉर्म विच मे अफेक्ट द सेफ्टी, इफिकसी अँड अपिअरन्स ऑफ द फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स. द इंटरॅक्शन ऑफ अ ड्रग विथ अनादर ड्रग ऑर ऑफ अ ड्रग विथ ॲडिट्यूड्स दॅट कम अंडर इनकम्पॅबिलिटी. इनकम्पॅबिलिटी मे ऑकर नॉट ओनली ड्युरिंग कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग बट अल्सो ॲट एनी स्टेज ड्युरिंग फॉर्म्युलेशन, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्स. नाऊ अ डेज द प्रिस्क्रिप्शन्स आर जनरली रिटन फॉर द ऑफिशियल अँड प्रॉपरेटरी मेडिसिन्स विच आर मॅन्युफॅक्चर बाय द फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, फार्मास्युटिकल कंपनीज. द प्रिस्क्रिप्शन्स आर रिअरली कंपाऊंडेड इन डिस्पेन्स इन केमिस्ट शॉप ऑर हॉस्पिटल फार्मसी, सो फार्मासिस्ट हार्डली नोटीस इनकम्पॅबिलिटीज. हाउएवर द पॉसिबिलिटी ऑफ इनकम्पॅबिलिटी ऑकर्स व्हेन प्रॉपरेटरी मेडिसिन्स आर डायल्युटेड ऑर मिक्स टुगेदर ऑर स्टोअर इन अनसुटेबल कंटेनर्स. देन नेक्स्ट डेफिनेशन ऑफ इनकम्पॅबिलिटीज. प्रॉपर सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समजलं आहे की ड्रग इनकम्पॅबिलिटी किंवा इनकम्पॅबिलिटी इन प्रिस्क्रिप्शन्स काय आहे. की ड्रग आणि एक्सिपियंटचा प्रॉपर डोसेज फॉर्म जर बनला नाही तर त्याला ड्रग इनकम्पॅबिलिटी किंवा इनकम्पॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन असं म्हणतात. मग त्याची प्रॉपर डेफिनेशन पाहूया. इट इज डिफाईन्ड ॲज व्हेन टू ऑर मोर इन्ग्रेडियंट्स ऑफ अ प्रिस्क्रिप्शन्स आर मिक्स टुगेदर द अनडेझायर्ड चेंजेस दॅट मे टेक प्लेस इन द फिजिकल, केमिकल ऑर थेरपॅटिक प्रॉपर्टीज ऑफ मेडिकमेंट्स इज टर्म ॲज ड्रग इनकम्पॅबिलिटी ऑर इनकम्पॅबिलिटीज इन प्रिस्क्रिप्शन. दिस इज द प्रॉपर डेफिनेशन ऑफ. या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे की द अनडेझायर्ड चेंजेस दॅट मे टेक प्लेस इन द फिजिकल, केमिकल अँड थेरपॅटिक प्रॉपर्टीज. आणि यावरतीच बेस, यावरतीच डिपेंड आहे नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द टाईप्स ऑफ इनकम्पॅबिलिटीज. इनकम्पॅबिलिटी हॅव थ्री मेन टाईप्स. फर्स्ट थेरपॅटिक इनकम्पॅबिलिटी, फिजिकल इनकम्पॅबिलिटी अँड केमिकल इनकम्पॅबिलिटी. नाऊ वी डिस्कस वन बाय वन. फर्स्टली वी डिस्कस फिजिकल इनकम्पॅबिलिटी. फिजिकल इनकम्पॅबिलिटी सिंपल, जर फिजिकल चेंजेस झाले तर त्याला बोलतात फिजिकल इनकम्पॅबिलिटी. मग फिजिकल चेंजेस झाले तर कोणकोणते फिजिकल चेंजेस होऊ शकतात? कलर चेंज होऊ शकतो, ओडर, टेस्ट, इमिसिबिलिटी, इन्सोलिबिलिटी अँड प्रिसिपिटेशन. व्हेन
टू और मोर दॅन टू सबस्टन्सेस आर कंबाइंड टुगेदर, अ फिजिकल चेंज टेक प्लेस अँड अ अँड अनएक्सेप्टेड प्रोडक्ट इज फॉर्म. फिजिकल इनकम्पॅबिलिटी इज युजली ड्यू टू इमिसिबिलिटी, इन्सोलिबिलिटी, प्रिसिपिटेशन फॉर्मेशन ऑफ सॉलिड मटेरियल्स. These changes which occur as a result of physical incompatibility are usually visible, can be easily corrected by applying the pharmaceutical skill to obtain a product of uniform dosage, an attractive appearance and having satisfactory therapeutic activity. The physical incompatibilities may be corrected by using any one or more of following methods. First, change the order of mixing of ingredients of the prescription. Second, emulsification. Third, addition of suspending agent. Fourth, change in the form of ingredients. And last one method is by addition, substitution of therapeutically substance to help in compounding the prescription. Next point is example of physical incompatibilities and their method of correction, in which first immiscibility. Immiscibility, oils and water are immiscible with each other. They can be made miscible with water by emulsification. That example is castor oil or water. Make an emulsion. In this prescription, castor oil is immiscible with water. To overcome this incompatibility, an emulsifying agent is used to make a good emulsion. Second, insolubility. Insolubility means the inability of material to dissolve in a particular solvent system. The majority of physical incompatibilities are due to insolubility of inorganic as well as organic compounds in a particular solvent. The liquid preparations containing indiffusible solids such as chalk, aromatic chalk powder, acetyl salicylic acid, zinc oxide and calamine, etc. A suspending agent may be incorporated so as to increase the thickness of the preparation. It also helps to maintain uniform distribution of the insoluble substances for sufficient long time after shaking the bottle and uniform measurement of each dose. Next point is precipitation. A drug in solution may be precipitated if the solvent in which it is insoluble is added to the solution. For example, resins are insoluble in water. When tincture containing resinous matter is added in water, resins forming indiffusible precipitates. This can be prevented by slowly adding the undiluted tincture with vigorous stirring to the diluted suspension
ऑर बाय ॲडिंग सम सुटेबल थिकनिंग एजंट. गम सच ॲज ॲकाशिया ट्रॅगाकांत अँड अगार शुगर्स अँड मेनी ऑदर हायड्रोक्लोराईड्स अँड प्रिसिपिटेटेड फ्रॉम देअर ॲक्वियस सोल्युशन्स बाय अल्कोहोल ऑर बाय इलेक्ट्रोलाईट्स थ्रू डिहायड्रेशन प्रोसेस. द प्रिपरेशन विच इज मेड इन ऑर्गॅनिक सॉल्वंट व्हेन मिक्स विथ प्रिपरेशन मेड इन वॉटर द प्रिसिपिटेशन विल ऑकर. फॉर एक्झाम्पल टिंक्चर ऑर लिक्विड एक्स्ट्रॅक्ट व्हेन मिक्स विथ सिरप ऑर सम ॲक्वियस सोल्युशन विल रिझल्ट इन प्रिसिपिटेशन. होलाटाईल ऑइल्स आर सोल्युबल इन अल्कोहोल व्हेन वॉटर इज ॲडेड इन टू द अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ होलाटाईल ऑइल द नॉन ॲरोमॅटिक पोर्शन ऑफ द ऑइल गेट प्रिसिपिटेटेड अँड टर्बिडिटी अपियर्स. फॉर एक्झाम्पल प्रिपेअर अँड डिस्पेन्स 100 ml ऑफ द लोशन दॅट टिंक्चर बेन्झोइन कंपाऊंड ग्लिसरीन लोज वॉटर टिंक्चर बेन्झोइन कंपाऊंड कंटेन रेझिन्स. द चेंज इन सॉल्वंट सिस्टीम रिझल्ट इन अँड प्रिसिपिटेट. ॲडिशन ऑफ टिंक्चर विथ रॅपिड स्टरिंग इल्ड्स अ फाईन कोलाइडल डिस्पर्शन सो देर इज नो नीड ऑफ एनी सस्पेंडिंग एजंट. अँड लास्ट वन एक्झाम्पल इज लिक्विफिकेशन. व्हेन सर्टन लो मेल्टिंग पॉईंट सॉलिड्स आर मिक्स टुगेदर अ सॉलिड ऑर सॉरी अ लिक्विड ऑर सॉफ्ट मास नोन ॲज इक्विटिक मिक्सचर इज प्रोड्यूस. दिस ऑकर ड्यू टू द लोअरिंग ऑफ मेल्टिंग पॉईंट ऑफ मिक्सचर टू बिलो रूम टेम्परेचर. मेनी केमिकल्स फ्रॉम हायड्रेट्स कंपाऊंड्स विथ वॉटर क्रिस्टलायझेशन दॅट आर स्टेबल ॲट रूम टेम्परेचर ऑर नॉर्मल ह्युमिडिटी बट दीज कंपाऊंड्स विल टेंड टू रिलीज देअर वॉटर ऑफ हायड्रेशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इन्क्रीझिंग टेम्परेचर ऑर डिक्रीझिंग ह्युमिडिटी. द मेडिकमेंट्स शोईंग दिस टाईप ऑफ बिहेवियर आर कॅम्फर मेंथॉल फिनॉल क्लोरल हायड्रेट अँड ॲस्पिरिन. दीज टाईप्स ऑफ सबस्टन्स क्रिएटेड प्रॉब्लेम्स व्हेन दे आर डिस्पेन्स इन पावडर फॉर्म. दिस सबस्टन्स कॅन बी डिस्पेन्स बाय एनी ऑफ द फॉलोइंग मेथड्स. फर्स्ट ट्रिचुरेट टुगेदर टू फॉर्म लिक्विड अँड मिक्स विथ ॲब्सॉर्बंट लाईक लाईट केओलिन ऑर लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट टू प्रोड्यूस फ्री फ्लोईंग ऑफ पावडर. सेकंड द इंडिव्हिज्युअल मेडिकमेंट इज पावडर सेपरेटली अँड मिक्स विथ अँड ॲब्सॉर्बंट अँड देन कंबाईन टुगेदर लाईटली अँड फिल इन सुटेबल कंटेनर्स. फॉर एक्झाम्पल मेंथॉल कॅम्फर अमोनियम क्लोराईड लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट मेक अन इन्सफ्युलेशन. इन दिस प्रिस्क्रिप्शन मेंथॉल कॅम्फर अँड अमोनियम क्लोराईड गेट लिक्विफाईड ऑन मिक्सिंग विथ इच अदर. टू डिस्पेन्स दिस प्रिस्क्रिप्शन मेंथॉल कॅम्फर अँड अमोनियम क्लोराईड आर ट्रिचुरेट टुगेदर टू फॉर्म लिक्विड. ॲड लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट अँड मिक्स इट ट्रूली टू मेक फ्री फ्लोईंग पावडर. इट ऑल अबाउट एक्झाम्पल ऑफ फिजिकल इनकम्पॅबिलिटीज अँड देअर मेथड्स ऑफ करेक्शन. सो फ्रेंड्स इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट ओनली टू पॉइंट्स. फर्स्ट वन डेफिनेशन ऑफ ड्रग इनकम्पॅबिलिटी अँड types of incompatibility in which we discuss only physical incompatibility. So what is the definition of drug incompatibility?
इट इज डिफाइंड ॲज वेन टू ऑर मोर इन्ग्रेडियंट्स ऑफ अ प्रिस्क्रिप्शन आर मिक्स टुगेदर द अनडेझायर्ड चेंजेस दॅट मे टेक प्लेस इन द फिजिकल केमिकल ऑर थेरपॅटिक प्रॉपर्टीज ऑफ मेडिकमेंट्स दॅट इज नथिंग बट ड्रग इनकम्पॅबिलिटी. आणि सिम्पल भाषेत सांगायचं झालं तर ड्रग आणि एक्सिपियंट्सचा प्रॉपर डोसेज फॉर्म जर बनला नाही तर त्याला ड्रग इनकम्पॅबिलिटी असं म्हणतात. आणि नेक्स्ट टाईप पॉईंट दॅट डिस्कस इन दिस लेक्चर दॅट इज द फिजिकल इनकम्पॅबिलिटी. यामध्ये काय होतं आहे की फिजिकल चेंजेस होतात. मग फिजिकल चेंजेस कसे होऊ शकतात? कलरमध्ये चेंज होऊ शकतो, ऑर्डरमध्ये चेंज होऊ शकतो, टेस्टमध्ये इमिसिबिलिटी, इन्सोल्युबिलिटी, प्रिसिपिटेशन, दीज आर द सम मेथड्स ऑफ फिजिकल इनकम्पॅबिलिटीज ऑर सम एक्झाम्पल ऑफ फिजिकल इनकम्पॅबिलिटीज. आय होप यू विल अंडरस्टूड अप टू हियर. थँक्यू.